প্রাস্তাবিক আমি কেলে সহযোগ বদল মাহিতি সঙ্গে आपण म्हणते का बलशाली भारत होऊ दे बलशाली भारत होऊ दे सुस्वागत हे निर्मल देवींचे सुस्वागत हे निर्मल देवींचे दर्शन घडविती मंगलतेचे दर्शन घडविती मंगलतेचे हे सततची सामोरे राहू दे बलशाली भारत होऊ दे सुस्वागत हे सकल जनांचे सुस्वागत हे सकल जनांचे आशीर्वच घे माताजींचे आशीर्वच घे माताजींचे सहज योग हा अचल राहू दे सहज योग हा अचल राहू दे या भूमीवर पवित्र होऊ दे बलशाली भारत होऊ दे बलशाली भारत होऊ दे सहज योगे घडती मानव सहज योगे घडती मानव नष्ट होती सर्व दानव नष्ट होती सर्व दानव हा सुविचारची मनी तो ठेवूया बलशाली भारत होऊ दे सुस्वागत हे निर्मल देवींचे दर्शन घडविती मंगलतेचे ते सततची सामोरे राहू दे बलशाली भारत होऊ दे बलशाली भारत होऊ दे बलशाली भारत होऊ दे हे बघा बाहेर कोणी लोक बसलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी आत येऊन बसायचंय सगळ्यांनी आत या दारामध्ये किंवा इतर मध्ये असं कोणी उभे राहू नका सगळ्यांनी आतमध्ये येऊन बसा आतमध्ये जागा आहे भरपूर नाहीतर काही लोकांनी पुढे या बाजूला जागा आहे इकडे पलीकडे जागा आहे आमच्या उजव्या हाताला बरीच जागा रिकामी आहे तर पुरुष वर्गाला जरा पुढे सरा सरा जरा थोडं पुढे अजून दिवाळीच असते सहजोगांची आपण आलात म्हणजे सहजोगांची दिवाळीच असते दुसरा सण कुठला आमचा हा आमचा सणच आहे की आता ते पूर्वी सगळं बद्ध चाललं आहे बघा हो आपण आलात म्हणजे आमची दिवाळीच आहे आपण बसून बोलताय ना पिंपळीच्या सर्व भाविक साधकांना आमचा नमस्कार सर्वप्रथम क्षमा मागायची की फार उशीर झाला पण
वेळ कमी आणि कामं फार. आज सकाळीच मला जावं लागलं कमिशनर साहेबांच्याकडे आणि तिथे काही फार जरुरी काम होतं, त्यामुळे उशीर झाला. आता तेही मलाच करावं लागतं. ध्यानही परत जागृती ह्या सर्व कार्याला एकच मनुष्य असल्यामुळे वेळ अशी होऊन जाते आणि आपल्या सर्वांना वाट बघावी लागते. संत साधूंना आजपर्यंत नेहमीच वाट बघावी लागते. पहिल्यांदा परमेश्वराची वाट बघता बघता हे दिवस आले. जागृतीची वाट बघता बघता सुद्धा इतके दिवस गेले. आता जागृत झाल्यावर समाधान मिळाले आहे म्हणून मला जरी उशीर झाला तरी लोक इतके रागवत नाही. तरी सर्वांनी उदार हृदयाने क्षमा करावी. आईला काम असतं तेव्हा तिच्या हातून जाणून बुजून असा काही उशीर होत नाही, पण करणार काय असं. आता आपल्याला सहयोगाबद्दल अनेकदा मी पूर्वी सांगितलेलं आहे, परत परत आपण ऐकता. सहयोग ही म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. आजच्या दिवसामध्ये हा आपला युगधर्म झालेला आहे. हा युगधर्म आपण आजपर्यंत पुष्कळ धर्म केले, परमेश्वराला आठवलं, त्यांचा धावा केला, भजनं केली, तीर्थयात्रा केल्या, सगळं काही करून झालं तरी तो परमेश्वर काय म्हणालेला नाही. त्यामुळे आपल्या मुलांनासुद्धा तो परमेश्वर कोण आहे, आहे किंवा नाही अशी शंका होऊ लागली. तसं जगामध्ये नैतिक पातळी माणसाची ढासळू लागली. पूर्वी त्याला विश्वास होता की परमेश्वर आहे, आपण जर वाईट रीतीने वागलो तर त्याचा जाब आपल्याला परमेश्वराला द्यावा लागेल, त्याच्यासमोर आपल्याला उभं राहावं लागेल आणि एक दिवशी अशी स्थिती येईल की आपल्याला कुठेच थारा राहणार. ही परमेश्वराची भीती जी होती ती मानवाने आपल्या अहंकाराने काढून टाकली. मानवाचा अहंकार इतका वाढला की त्याला असं वाटू लागलं परमेश्वर म्हणजे कोण, आम्ही त्याला विकत घेऊ शकतो, आम्ही त्याचं वाटेल ते करू शकतो. फक्त एकदा देवळात गेलं म्हणजे झालं, चार पैसे टाकले म्हणजे झालं, त्याच्या पुढे परमेश्वर म्हणजे कोणची अशी गोष्ट आहे विशेष असं लोकांच्या लक्षात येत नाही. आणि त्याची भुरळ हळूहळू इतकी पडलेली लोकांना आहे की परमेश्वर ही वस्तू किती शक्तिशाली आहे, किती समर्थ आहे आणि किती प्रचंड आहे आणि तीच खरी, बाकी सगळं खोटं हे लोक विसरले. परमेश्वराची शक्ती हीच खरी आहे, बाकी सगळ्या जेवढ्या शक्त्या आहेत त्या निर्बल आहेत, आणखी कृत्रिम आहेत. त्या शक्तींना काही अर्थ नाही आणि त्याच्यात काहीही महत्त्व नाही. ही सर्व गोष्ट असताना सुद्धा जर आहे तर लोकांना त्याबद्दल एवढे भुरळ पडण्याचं कारण असं आहे की अज्ञानाच्या अंधारात आपण वाहतो. संत साधूंनी येऊ या महाराष्ट्रात फार कार्य सगळ्यांना सांगितलं की परमेश्वर आहे, त्याचा तुम्ही ध्यास घ्यावा, त्याच्याकडे वळावं, काही करू नका. म्हणजे काय होतं, इतरांना लक्ष एकदम पटकन मध्ये तुम्ही आल्या ना की लक्ष तिकडे जातं, काय करू, मध्ये हल्लं. लोकांचं चित्त इतकं आजकाल विचलित आहे, इतकं वरखाली आहे की लगेच काय झालं की लक्ष तिकडे जातं. चित्त स्थिर करणं कठीण काम. आजकालच्या जगामध्ये स्थिर चित्त करणं फार कठीण आणि ते स्थैर्य इतकं चटकन जातं, म्हणजे इतकंच की एक लहान मुलं रडलं की लागले बघा, इतकं लोकांचं चित्त हलकं झालेलं आहे, त्याला काही स्थैर्य नाही, उथळ आहे, इतकं उथळ आहे. आणि उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, तसंच आहे अशा माणसाला खळखळाट फार आहे पण आतून गहनता नाही. त्या गहनतेसाठी म्हणून तरी तुम्ही काही करू ना, काही ते केलं तर लगेच सगळ्यांचं चित्त तिच्या त्या बाई काय करतायत, म्हणजे का त्या बाईंना पाहिलेलंच नाही. बरं, आता लक्षपूर्वक आहे का मी काय सांगते. मी जी गोष्ट सांगत आहे ती फारच नवीन गोष्ट आहे आणि अद्ययावत आहे आणि ह्याच्यापेक्षा अद्ययावत गोष्ट आजपर्यंत झालेली नाही. ती अद्ययावत गोष्ट ही आहे की आता आपल्याला आपलं परिवर्तन करून घेतलं पाहिजे. हे परिवर्तन झालंच पाहिजे. जर हे परिवर्तन नाही झालं तर त्याचा परिणाम इतका वाईट होणार आहे. आपल्याला हळूहळू थोडं थोडं दिसून राहिलं. आपण बघत आहोत की आपला संकटकाळ येतो आहे, फारच आपण अशा धोक्याच्या आवारात शिरवतो हे सगळ्यांच्या लक्षात हळूहळू येत आहे, पण ते काय भयंकर आहे ते लोकांच्या समज आहे. तेव्हा आता लक्षपूर्वक आपण ऐकून घ्यावं की आता हे परिवर्तन आपल्यामध्ये झालं पाहिजे आणि जमलं पाहिजे. जर ते जमलं नाही आणि झालं नाही तर ह्या संसाराचा सर्वनाश समोर आहे. तेव्हा आपण आजपर्यंत जे व्यर्थ वेळ घालवत बसलो, परमेश्वराच्या नावावर सुद्धा आता व्यर्थ वेळ घालवणार आहे. जर परमेश्वरच मिळवायचा आहे तर का मिळवून घेऊ नये,
जर परमेश्वराचंच दर्शन मिळवायचं तर का घेऊ नये असा एक आपण विचार केला. जर आपल्याला ते आहे, आपल्यामध्ये ती संपदा आहे, ते आपल्याजवळ सगळं काही असताना मग आपण आपला सर्वनाश का करून घ्यायचा, त्याची व्यवस्था का होऊ द्यायची. जेव्हा आम्ही समर्थ होऊ शकतो, आम्ही इतके शक्तिशाली होऊ शकतो, मग आम्ही कशाला त्या ह्याच्यात राहायचं जिथे आम्ही असे दरिद्री दैन्य स्थितीमध्ये आहोत, काही बलहीनता आमच्यात आलेली, असं आम्ही का राहायचं. जर आमच्याजवळ सगळं आयुध आहे, आमच्याजवळ एवढी शक्ती आहे, तर मग आम्ही असं करायचं, असा सरळ विचार आपल्याला टाकायचा. का, कशासाठी आम्ही असं करतो? कारण आम्ही उथळव, कारण आम्हाला जगाच्या फालतू गोष्टींकडे आमचं लक्ष जातं, व्यर्थ गोष्टींकडे आमचं लक्ष जातं, तिकडे आम्ही आमचा वेळ दवडतो, म्हणून आम्ही असं करून घ्यायचं. कारण आम्ही मूर्ख, म्हणून आम्ही असं करून घ्यायचं. किंवा आम्हाला आंधळेपणाच आवडतो, आम्हाला अंधारच आवडतो, मरू देत त्याच्यात. अशा तीन परिस्थितीत मनुष्य बसलेला आहे. ह्याच्या तिन्ही बंधवरती बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या मॅनेतच तलवार आहे, ती काढायची फक्त ती उपसायची गरज आहे. तेवढी जर का उपसली तर तुम्ही सज्ज होणार. ती सज्जता घेण्याला तुम्ही मान्यता द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हिय्या पाहिजे मनाचा अगदी. त्याचा हिय्या असल्याशिवाय हे कार्य होणार. आता ह्या मंडळीने आपली भाषा समजत नाही, पण इथे बसून माझ्याबरोबर 2 महिने असे फिरणार, एक भाषा एक अक्षर समजत नाही, पण ध्यानात भाषा जरी नाही समजली तरी सुद्धा चैतन्य लहरींच्या नावावर तिथे बसलेले, त्यांनी एवढी घनता मिळवायची आणि आम्ही ह्या पुण्यभूमीत जन्माला येऊन गवतासारखं विरून जायचं म्हणजे काय म्हणावं आपल्या. सगळा देव धर्म गणपती दत्तात्रय सगळे आपल्याला माहिती आहेत, गुरु माहिती आहेत आपल्याला, गुरु नानक माहिती आहेत आपल्याला, कबीर माहिती आहे आपल्याला, सगळे माहीत असून आणि आपण सगळे बेकार जाणार आणि हे लोक मात्र परमेश्वराच्या साम्राज्यात घुसत चालले. त्याला कारण आपण आता महामूर्ख झालो, हेच मला एक कारण म्हणायला पाहिजे की लोक तिकडे लक्ष देत. इतकं उथळ चित्त आहे तुमचं, इतकं उथळ चित्त आहे, त्याला आता कसं आतमध्ये घुसवायचं हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यासाठी कुंडलिनीचं जागरण हे झालं पाहिजे. पण ते झाल्यावर सुद्धा परत उथळ, उपड्या घागरीवर पाणी पडावं तसं सगळं कधी कधी सहयोग होतो, त्याचं मला फार वाईट. घन ते सहयोगी झाल्याशिवाय कार्य होणार नाही. मनुष्य परिवर्तन झाल्याशिवाय तुम्ही काही करून बघा, तुम्ही राजकारण बदलून बघा, घोडे बदलून बघा, काय स्वार बदलून बघा, काय बदलून बघा, काही सगळं बाह्यातलं आहे. जोपर्यंत आतून तुमच्यामध्ये काही परिवर्तन होणार नाही, काहीही बदलणार नाही. सर्व जगाचं असं झालेलं आहे, आपल्या देशातच काय आहे, आज हाहाकार माजलेला तुम्हाला असं वाटतंय. प्रत्येक देशात ही स्थिती, कोणीच सुरक्षित नाही. सगळ्यांना वाटतं की आता उद्या काय होईल देवा लागतं. त्या लोकांना जास्त वाटतं कारण त्यांना जास्त समज, त्यांना बुद्धी जास्त आहे आपल्यापेक्षा, डोकं जास्त आणि आपल्यालाही वाटतं. पण आता ह्याला जर मार्ग परमेश्वराने दिलेला आहे, तो जर मिळवायचा आहे तर त्याच्यात जमलं पाहिजे, त्याच्यात रुतलं पाहिजे, त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. हा इकडे विचार आपल्याकडे कमी आहे, तिकडे जास्त आहे. राजकारण वगैरे हे उलाढाली करण्यात काही अर्थ नाही, ते जाऊ द्या तुम्ही एकीकडे, त्याच्याशी काही तुमचा मतलब नाही आहे, तुमचा काही संबंध नाही. तुमचा संबंध आपल्याशी स्वतःशी आहे. आता आधी आपलं परिवर्तन करून घ्या, कारण तुम्ही अजून आंधळे आहात. जोपर्यंत तुम्हाला डोळे येणार नाही, जोपर्यंत तुम्ही बघणार नाही, तोपर्यंत तुम्ही काय बोलता, कोणत्या गोष्टी बोलता, त्या सगळ्या भ्रांतीमय आहे. त्यांना भ्रांती आणि तुम्हालाही भ्रांती. कुणी म्हणे आम्ही कम्युनिस्ट, मी म्हणते कम्युनिस्ट काय होणार, तुम्ही देणार काही दगड धोंडेनी हे. मी पक्की कॅपिटलिस्ट आहे म्हणजे माझ्याजवळ सगळ्या शक्त्या आहेत समजा, आणि त्या वाटल्याशिवाय मला राहता येत नाही, म्हणून मी पक्की कम्युनिस्ट आहे. दोन्ही गोष्टी माझ्यातच आहे. वाटल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी अशी भटकत सगळ्यांना भेटत फिरते, सगळ्यांना सांगते, समजावून कळवळीने सांगते, बाबा घेऊन घे. वाटल्याशिवाय राहत नाही म्हणून मी मोठी कम्युनिस्ट आहे आणि सगळ्या शक्त्याच म्हणून कॅपिटलिस्ट आहे. तुमच्याजवळ शक्त्याच काय, तुम्ही वाटणार काय? हे दगड नि धोंडे हे पैसे वाटून पैसे मिळवून कुणी सुखी झालेलं नाही, हे माझं ऐकून घ्या. ही खरी गोष्ट मी तुम्हाला सांग, ज्यांच्याजवळ पैसे आहेत त्यांच्याकडनं हेच ऐकायला येतं, माताजी मला शांती नाही, माझ्या घरात भांडणं आहे. ज्या देशांमध्ये अत्यंत पैसे, असे 3 देश आहेत, त्या 3 देशामध्ये लोक नुसतं आत्महत्या कशी करावी हा विचार करत असते. त्यांना आत्महत्येचे डोळे लागले तेव्हा पैसे मिळवून आपलं भलं होईल ही अगदी खोटी गोष्ट आहे. उलट जर तुम्ही कुणाला 100 रुपये जास्तीचे दिले तर तो दारूच्या गत्त्यात जाऊन बसेल.
नाही तर काहीतरी एक बाई आणून ठेवली. कधी त्याला असा नाही विचारायचा की माझ्याजवळ 100 रुपयात जास्त आले, चला ह्याचं काहीतरी स्वतःचं कल्याण करूया असं विचारायचं. तेव्हा या पैशाने कुणाला कल्याणाचा विचार येत नाही हे समजलं पाहिजे. सत्तेने तर मुळीच येत नाही, सत्तेत मनुष्य गेला म्हणजे कामात न गेला, मग त्याला विसरूनच गेलेलं बरं. सत्ता आली म्हणजे एक खोटा आडंबर आला त्याच्यावरती, एक खोटा अधिकार आला, परमेश्वराचा अधिकार नाही त्याला, मग त्याचं डोकं खराब होतं. मग काय वाटेल ते करावं त्याने, त्याला असं वाटतं मी सत्ताधीश झालो आता परमेश्वर तरी काय, तर सत्तेने ते मिळत नाही. पुष्कळांना असं वाटतं आमच्या घरातला मुलगा मुलगी चांगलं झालं पाहिजे, माझं घर माझं हे माझा मुलगा माझी मुलगी त्यांनी कॉन्स्टेबल झालं पाहिजे, नाही तर त्यांनी हे झालं पाहिजे, नाही तर त्यांनी ते झालं पाहिजे. मग ते काय झाले मुलं बाळ म्हणजे लाथा मारतात आईबापांना. मग त्यांच्या लक्षात येतं की कशाला मरून मी यानं जन्माला घातलं हे म्हातारपण बघण्यासाठी, त्यापेक्षा बरं नसतं केलं. म्हणजे ह्या सर्व ज्या बाह्यातल्या गोष्टी आहेत आणि मनुष्याला कधी आनंद आणि समाधान मिळालेला नाही, तेव्हा कुठेतरी आनंद आणि समाधान अशी वस्तू जर असली तर ती मिळवावी असा विचार ह्या बाहेरच्या लोकांनी केलेला आहे, तो तुम्ही का नाही करावा. कारण इतकं लांबलचक जाऊन पैसे कमवून मग त्याच्यामध्ये मग असे प्रकार करून मग आत्महत्या करून त्याच्यानंतर मग जन्म घेऊन मग परमेश्वराचा विचार करण्यापेक्षा त्याला शॉर्ट सर्किट का नाही करून घ्यायचं. त्याचा जो अरुंद रस्ता आहे पण जवळचा रस्ता आहे तो का नाही घ्या, अरुंद आहे कारण त्याच्यावर वाटचाल फार कमी लोकांची आहे. अरुंद रस्ता असला सुदासाने म्हटलं तेरी साकरी गली, अरुंद रस्ता आहे. मोठ्या रस्त्याने राजमार्गाने निघाले पण कुठं नरकाकडं, राजमार्गाने जेवढे निघाले ते नरकाकडं निघाले. पण ह्या ज्या अरुंद रस्त्याने माणसं चाललेले आहेत त्या अरुंद रस्त्यामध्ये परमेश्वराचं स्थान आहे, त्याच्या मंदिरात त्याच्या साम्राज्यात उतरलं पाहिजे. ती व्यवस्था केलेली आहे, ते तुमच्यामध्ये संबंध व्यवस्था आहे आणि ती कुंडलिनी तुमच्यामध्ये स्थित आहे. फक्त तिचं जागरण करणं आणि तिचं संगोपन करणं हे तुम्हाला आणि आम्हाला मिळून काम केलं पाहिजे. आम्ही जागरण करून घेऊ, तुम्ही त्याचं संगोपन केलं पाहिजे. म्हणजे आम्ही दिवा लावून दिला आता तो सांभाळून तेवत ठेवायचा एवढं कार्य तुमचं आहे. दिवा लावल्याशिवाय अंधारामध्ये तुम्ही काय करणार आणि तुमचे सारे विचारसुद्धा इतके खोते आहेत, तुम्हाला हेच माहिती नाही की खरं काय आणि खोटं काय. उद्या एखादा भोंदू मनुष्य इथे आला सरकशीतला तर त्याला सुद्धा तुम्ही गुरु समजून त्याच्या पायावरती आला त्याला नमस्कार दर्शन. बाबाजी लोक फिरतच असतात हातामध्ये चिमटे घेऊन, अलख निरंजन म्हटलं की झालं, सगळ्यांच्या बुद्धीला टाळं बसलं. मग विचार करणार नाही हा जेलमधनं सुटून आला की कुणी भांबताय, लागले त्याच्या पायावरती. इतके तर तुम्ही धर्माच्या बाबतीत आंधळ्या, परमेश्वराच्या बाबतीत आंधळ्या, मग तुम्ही कोणचं असं महत् कार्य करू शकता. एक मेलेलं कार्य एक तर दगड विटा मेलेला तर त्यांनी एक घर उभारलं म्हणजे मेल्याचं मेलं केलं, तुम्ही काय विशेष केलं नवीन असं कोणचं करून दाखवलं जे जिवंत कार्य आहे. अशा रीतीने मनुष्याने आपला अहंकार ओढून घेतला पाहिजे की आम्ही करतोच काय, एका फुलापासून आम्ही फळं करू शकत नाही, आम्ही बोलतो काय, स्वतःबद्दल एवढ्या आम्हाला कल्पना काय, आमच्यामध्ये जिवंत शक्ती आली आहे का. आणि ती जिवंत शक्ती तुमच्यामध्ये वाट बघू नये. ज्या दिवशी ह्या कुंडलिनीचं जागरण होईल आणि तुम्ही थोडासा मेहनत करून थोडी तपस्या करून जर ती बरोबर पेटवून घेतली आणि आपल्यामध्ये त्याचा जर प्रकाश सतत नित्य असला सातत्याने जर बनला तर तुम्ही स्वतः साधू संत होता, तुमच्या सर्व शक्त्या जागृत होता, तुम्ही प्रचंड लोक होऊ शकता. विशेष करून महाराष्ट्रातली मंडळी म्हणजे विशेष आहे, पूर्वजन्मातल्या फार सुकृत्यामुळे ह्या महाराष्ट्रात तुमचा जन्म झाला. गरिबी श्रीमंतीने सुकृत्य जाण्याचं नसतं, परमेश्वराकडे काय लक्ष असतं ते बघ. एवढे मोठे तुम्ही मोठे जण असताना सुद्धा तुमचं चित्त मात्र असं चित्त ठिकाणावर नाही, फालतू गोष्टींकडे चित्त आहे. आता मी येतो ते बघत होते संप 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 म्हणजे हे करून काय करणार काय मला समजत नाही रात्रंदिवस. संप करून पैसे जास्त मिळून दारूच तर जास्त पिऊ लागलाय, कोणचं मोठं कार्य केलंय तुम्ही. आता त्या मुंबईला मी गेले त्या कामगारांच्या ह्याच्यामध्ये, त्यांनी बोलवलं होतं बुधन माताजी भेटायला, त्यांची दुर्दशा बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं, ते अर्धा तास माझं रडणं थांबलं. काय दुर्दशा रस्त्यात दैन्य अवस्थेत फिरून आले. अरे म्हटलं किती पगार तुम्हाला होता, किती मिळायचं, 2000 रुपये मिळत होते, आम्ही म्हटलं 2200 द्या तेवढ्यासाठी हे झालं असं का. अहो त्या कलेक्टरला, आमचे साहेब कलेक्टर होते, त्यांना 30-35 वर्षापूर्वी 900 रुपये पगार होता, आजच्या कलेक्टरला 800 रुपये पगार आहे. कलेक्टरला 800 पगार आहे हातात, तुमच्या हातात 2000 रुपये पडतात. दारू पिणाऱ्या माणसाला तुम्ही जर 10000 रुपये दिले तरी तो करणार. मी म्हणते समाधान करा,
कबूत तुमच्याजवळ जास्त पैसे असायला पाहिजे, व्यवस्था व्हायला पाहिजे, पण त्यांनी काही तुम्हाला समाधान मिळणार नाही. आज म्हणाल आमच्याकडे चांगले कपडे पाहिजे, उद्या म्हणाल आमच्याकडे एक मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल मिळाली तर आमच्याकडे टी व्ही पाहिजे, आमच्याकडे हे पाहिजे. हे जे सर्वांना मिळालेलं आहे ते तुमच्या देशात आलेत नाही, ते त्याला काही अंत आहे का? तेव्हा ज्या गोष्टीला अंत नाही अशा गोष्टीच्या मागे धावण्यात काय अर्थ? मी असं म्हणत नाही की तुम्ही आपली मागणी करू नये, तुम्हालाही व्यवस्थित सगळं मिळालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे, पण आपल्या कमरा मोडू नका. कमरा मोडून ठेवलेल्या आहेत. आता ते जे मिलचे मजदूर आहेत ते मला म्हणाले माता चाहता इलासा. म्हटलं काहीला सांगायचा, स्वतःच्या थोबाडात मारून घेतली, नाक कापून घेतलं, कान कापून टाकले, आता काय इलाज सांगायचा आहे मूर्खांना? मी म्हटलं त्याला काही इलाज नाही, म्हणे तुम्ही आई या सांगा. पण म्हटलं मी सांगितलं तर तुम्हाला हे करायला धंदे, 2000 रुपये पगार मिळतो तुम्हाला शांतीने बसून, किती दारू पिता तुम्ही प्रत्येक जण? दारू सोडा पहिला, म्हणजे अर्धे पैसे तुमचे तसेच वाचणार. पण ते म्हटलं की झालं, बाप रे दारू म्हणजे त्यांची खरोखर म्हणजे त्यांची जन्मदात्री आई सुद्धा बेकार गेली ती दारू पुढे, तिचे गुलाम नुसते, दारू कशी सोडणार? दारू सुटली म्हणजे कसं काय, तिची गुलामी करायला तयार. मग हे संपाचे भांडणं, हे झगडे सगळे करायचे, आणि शेवटी मग ती जी तुमची आई जी मिल आहे तिला बंद करून टाकली. मिलच्या मालकांना सांगितलं, ते म्हणे आम्हाला काय बघायचं नाही, आता गव्हर्मेंट निघतले गव्हर्मेंटला बघू द्या. गव्हर्मेंट म्हणते आता हे आम्ही सोडणार. म्हटलं का? कारण मिल बंद झाली, आता त्याच्यातलं म्हणे आता कापड जर बाहेर पाठवायचं तर कुणी घ्यायला तयार नाही. ते म्हणतात तुमच्याकडचे मजदूर कामातनं गेलेले आहेत, आम्हाला अशा लोकांशी संबंध ठेवायचा नाही जिथे माल मिळत नाही. त्या मिला तशाच्या तशा वाकून गेल्या, त्या सगळ्या मुंबईचं ऐश्वर संपलं. आता बसा ओरडत, ते 200 रुपये कशाला पाहिजे, ते गुत्त्यात जायला ना. काही सारासार विचार जर माणसाला राहिलाच नाही तर मग तो असा वागायला. माझं हे म्हणणं नाही आहे कधी की तुम्ही ऐश्वर्यवान होऊ नये. होता, पहिल्यांदा सहयोग करा, लक्ष्मी तुमच्या घरी नांदणार, लक्ष्मीचं राज्य आणलं पाहिजे. पण ही जी पैशाची हाव ही टाकली, नुसत्या पैशाच्या मागे लागलेले लोक आपल्याला अनर्थात घालून घेतात. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की आज 20 लाख लोक कामात न गेले रस्त्यावर भीक मागत आहे, तेच तुम्ही करू नये. परमेश्वराला पहिल्यांदा मिळाल्यावरती तुमचं सगळं व्यवस्थित होणार. पहिल्यांदा परमेश्वराला मिळून घ्या. फालतू गोष्टींमध्ये आपला सारा वेळ घालवतो, फालतू गोष्टींमध्ये आपली सगळी शक्ती घालतो. जी खरी शक्ती ती आधी मिळवून घ्या, म्हणजे तुम्हाला सारासार विचार येईल. आणि तुमच्यात इतक्या प्रचंड स्वतः शक्ती आहे ती की पुढचा मनुष्य तुम्हाला बघूनच म्हणाल की अरे आम्ही काय करतो. जेव्हा असं घडेल तेव्हा समानता आपल्या देशातमध्ये येणार आहे. आणखी दुसरी कोणतीच पद्धत समानता येण्याची नाही, जबरदस्ती करून कधी समानता येणार. आपल्यामध्येच तुम्हाला शक्ती जागृत केली पाहिजे. एक सांगायचं म्हणजे एक गृहस्थ आमच्याकडे फार गरीब होते, ते त्यांना जबरदस्ती म्हणे तुम्हाला आम्ही एक म्हणे झोपडी बांधून एका माणसाची जमीन घेतली जबरदस्ती, त्या जमिनीत झोपडी बांधा. थोड्या दिवसात झोपडी पडली, ती जमीन गेली, झालं संपलं खतम झालं. आता पुढे काय बसले ते माझ्याकडे आले, मग आता जे आम्हाला मिळालं तर फुकटचं ते गेलं, आता मात्र काय करायचं? म्हटलंय बघा तुम्ही पहिल्यांदा जागृती होऊन तुम्ही समर्थ जागृती तुम्ही बांधा. म्हटलं आपली झोपडी तुम्ही बांधू नाही शकत का? आता म्हणे इतकी मला शक्ती आली माताजी, मी झोपडी तर का मी झोपड्या बांधू शकतो. करा म्हटलं का? 10 माणसं मिळून तुम्ही झोपड्या बांधायला सुरुवात करा स्वतःची. एक जमीन व्यवस्थित घ्या, त्याच्यामध्ये झाड, आणि सगळं व्यवस्थित झालं त्यांचं. ही एक पद्धत झाली की मनुष्याला आपली शक्ती एवढी आला पाहिजे की सर्व प्रकारे तुमची मदत. मग सगळ्या सहयोगांनी त्यांची मदत केली, सगळ्या लोकांनी त्यांची मदत केली, आणि परमेश्वराची मदत असल्यावर तिथेच पाणी निघालं, तिथे सगळी व्यवस्था झाली, सगळं काही. एक दुसरे गरीब होते, ते मला माझ्याकडे यायचे तर नेहमी एक हार घेऊन यायचे. त्यांची मुलं बाळं पुष्कळ होती, सगळेजणं कळव्याहून यायचे. मी म्हटलं पाटील तुम्ही कशाला हार माझ्यासाठी आणता, इतका खर्च परत इतका प्रवासाचा खर्च. माताजी परमेश्वराने माझी व्यवस्था केली. म्हटलं काय झालं काय? काय नाही म्हणे, माझ्याजवळ एक जमीन पडीक होती, तुम्ही जाऊन तिथे ध्यान करायचो, सगळी मुलं बाळं ध्यान करायची. त्या जागेला शक्ती आली. एक मनुष्य आला माझ्याकडे सिंधी, मला म्हणायला बाबा तुझ्या जमिनीला जमिनीतली थोडीशी माती कुणी घेऊन आला होता माझ्याकडे फकीर, म्हणाला ही माती घालून बघ. तर म्हणे ती दगडासारखी आमच्या विटा झाल्या. तर म्हणून आम्ही धावत आलो, त्या माणसाला सांगितलं की तू त्या माणसाची आम्ही माती आणलेली त्या जमिनीत विशेष आहे. तर म्हणून आम्ही आलो, तो फकीर गेला एकीकडे, त्याचा पत्ता नाही. तर त्या जमिनीच्या जी माती आहे ती आता म्हणे आम्ही शेराने घेतो. हे परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचं सहाय्य तुम्ही घेतलं आहे का? ह्या बुद्धीचं सहाय्य घेऊन केलं आहे काय स्वतःचं?
अतिशहाणपण दाखवून हे आता सगळ्या तुम्ही मोडून टाका आणि परत जी गरीबी होती ती घेऊन या. तेव्हा शहाणपण हे ठेवलं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्हाला शहाणपण येणार नाही तोपर्यंत कुठे पुढे जायचं, कुठे माघार घ्यायची ते समजणार नाही. कुठे माघार घ्यायची, कुठे पुढे जायचं, कसं वागायचं हे संबंध शिकलं पाहिजे. आणि हे शिकायला पहिल्यांदा आत्म्याचं स्थान यायला पाहिजे. ज्याला मोटर चालवता येते त्याला ब्रेक कधी लावायचा आणि कधी ॲक्सिलरेटर दाबायचं ते आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे. नाही तर ॲक्सिलरेटर दाबत चाला तर चाला तिकडे खड्ड्यात, तेच झालेलं आहे सगळ्यांचं, खड्ड्यात जाऊन पडले. मग खड्ड्यात पडल्यावरती मग म्हणायचं माताजी आमचं कुठे चुकलं, चुकलं नाही तर काय. कसं वागायचं ते तुम्ही शिकले कुठे, तुमच्यामध्ये अजून गणपती जागृत झाला नाही. ज्या वेळेला गणपती जागृत होईल तेव्हाच तो तुम्हाला सुबुद्धी देतो. तो सुबुद्धी देणारा विनायक आहे की नाही. आपण म्हणायचं नुसतं बा, आपण आरती करायचं म्हणायचं सुबुद्धी दे, पण तो जागृत व्हायला पाहिजे. तो जर जागृत झाला तर तुमचे सर्व प्रश्न मिळतात. तेव्हा तो जागृत करण्यासाठी समर्थ आहे ती कुंडलिनी, तिला जागृत करून घ्या. आणि ती जागृत झाल्यावर सर्व देवता तुमच्या जागृत होतील. तुमच्या जर शक्ती आल्या लक्ष्मीसुद्धा तुमच्या प्रसन्न होईल आणि सर्व तऱ्हेने ठीक होणार. मी काही तुमच्यासमोर उगीचंच खोटं सांगत नाही किंवा खोटी आश्वासनं देत नाही. इथे जितके लोक सहयोगी आहेत सगळ्यांचं भलं झालेलं आहे, सगळ्यांचं भलं केलेलं आहे परमेश्वराने. त्यांनी म्हटलेलंच आहे की योगक्षेम वाम्यम, योग जर झाला तर मी क्षेम करीन असं म्हटलेलंच आहे. पण त्याच्या आधी अट आहे नित्य अभियुक्ता नाव. ज्यांनी सारखा सातत्याने परमेश्वराशी संबंध ठेवला आहे त्याच्या साम्राज्यात बसले त्यांना आम्ही बघतो. तुम्ही दुसऱ्या साम्राज्यात बसले तर त्याला परमेश्वर तरी काय करतो. परमेश्वराच्या साम्राज्यात या. जे लोक परमेश्वराच्या साम्राज्यात येतील त्यांचे चेहरेच वेगळे दिसतात. बघा ह्या लोकांना कमळासारखे आणि नरकातनं निघाले लोक आहेत. तिकडे नरक आहे नरक. त्यांना काही नैतिकता म्हणजे कशा शिकवतात ते माहिती नाही, काही माहीत नाही. वाटते आई बहिणी माहीत नाही, काही माहीत नाही. असे घाणीतनं निघालेले हे लोक कमळासारखे इथे फिरून राहिले आहेत. त्यांना बघू तरी आपण हे शिकलं पाहिजे की माताजीने ह्यांना कसं काढलं. मी काढलं नाही, त्यांच्या कुंडलीनीच त्यांना वर मिळेल. ती कुंडलीनीच त्यांना वर घेऊन आली. आता तुमच्यात हे आहे, हा तुमचा वारसा आहे, तुमच्या भूमीतलं सगळं काही आहे, इथलं सगळं अन्न पाणी आहे. मग ते का नाही आपण घ्यावं. पण जरा तरी त्याच्यात गांभीर्य पाहिजे. थिल्लरपणाची माणसांना नाही म्हणा. म्हणजे उद्या सिनेमाला जायचं असलं तर 1000 मैल चालून जातील. इतके थिल्लर लोक झालेले आहेत घाण्याडे ते सिनेमा बघायला. पण जर देवाचं कार्य असलं त्याच्यासाठी तयार. एखाद्या ब्राह्मणाने ते काढलं सत्यनारायण तर बसतील तिथे जाऊ. त्याला 4 पैसे द्यायचे, ते काहीतरी नाटक करायचं, त्याला पैसे दिले म्हणजे झालं. आज आम्ही सत्यनारायणाची पूजा घातली. अहो नारायण स्वयंसाक्षात सत्य, त्याला सत्य कशा लावलं पाहिजे. ज्या माणसाने सत्य लावलं म्हणजे तो असत्य, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नारायण स्वयं सत्य स्वरूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला सत्यदर्शन होतं. सच्चिदानंदामधला जो सत आहे तो नारायणाचा स्वरूप आहे. आणि त्या नारायणाला परत सत लावणं म्हणजे समजतच नाही. म्हणजे आता आपण जर समजा माझं नाव निर्मला आहे, मी सत्य निर्मला आहे म्हणजे काय ह्याला अर्थ आहे का. म्हणजे नाव तुमचं निर्मला मग सत्य कशा लावायचं, म्हणजे काहीतरी खोट असणार त्याला. आणि ह्या अशा रीतीने आपण आपला वेळ इतका दवडतो, म्हणजे धर्माच्या बाबतीत सुद्धा इतका बेकार आपण वेळ दवडतो की त्याला सुद्धा काही अंत नाही. आता वारकरी लोक चालले पंढरीला, विठ्ठल विठ्ठल हे कोणी सांगितलं. बरं श्रद्धा आहे म्हणून गेली कबूल, पण ते तोंडात ते घालून जे जातात घाणेडीती तंबाखू ते काय कृष्णाने सांगितलं. ते काय कृष्ण काय तंबाखू खात होते का. विठ्ठलाच्या जे अगदी विरोधात आहे, अगदी विरोधात म्हणजे पुतना आहे ती, तिला तोंडात बसवायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. तसेच फुगता तुम्ही मग त्या तोंडा असं फुगून निघतं आणि मग त्याचे रोग होतात, त्रास होतो. तेव्हा लक्षात येतं माताजी आम्ही तर वारकरी आहोत, आम्ही 30 वर्षापासून पंढरीला जातो असो का, मग आम्हाला कॅन्सर कसं झाला. आणि तोंडात काय भसाड्या आवाजाने मग विठ्ठल विठ्ठल म्हणत जायचं, आवाज खराबच होणार. काय म्हटलं तरी हे तोंडात घाणेडी वस्तू घातली. आणि ह्या तंबाखूनी तर महाराष्ट्रीय लोकांना खाऊनच घेतलेल्या ऑलरेडी. विठ्ठलाबरोबरच ती आलेली दिसते मागे माग. द्वारकाहून विठ्ठल आले त्यांच्या मागोमाग भूत उभं होतं. म्हणे तू विठ्ठलाचं नाव घेता का, मग या पुढे घ्या. आणि आपण व्यवस्थित तोंडात घालायची आणि त्याच्या डुकरं चरतात ती घाणेडी वस्तू तोंडात घालायची. काय म्हणजे आपल्याला त्याची कल्पनाच राहिलेली नाही की तंबाखू ही किती घाणेडी वस्तू आहे. त्याची तलफ येते, त्याने आपली चेतना मारली जाते, आपण त्याचे गुलाम होतो.
आता या गुलामीत तर माताजींनी म्हणून सुटणार नाही, कुंडलिनी जागृतीने तुम्ही सुटू शकता, ती तुम्ही सोडू नये. सहयोगामध्ये आपोआप तंबाखू सुटते पुष्कळ लोकांची. एखादा मनुष्य निवळट असला समजा, त्याला थोडीशी मेहनत करावी लागते की त्याची तंबाखू सुटते. आणि जर तंबाखू सुटली समजा, तर मग समजायचं की आता आपण ठीक मार्गावर लागतो. दुसरी घाणेरडी वस्तू जी आपण फार सूट केलेली आहे ती आहे दारू. दारू चांगली आहे असं कुठेतरी शास्त्रात लिहिलंय का? तुकारामांनी दारू प्याले ते का? ज्ञानेश्वर दारू प्याले ते का? म्हणजे आपण ज्ञानेशांचं भजन सुद्धा करायचं असलं टाळ कुठं तर दारू पिऊन करतो, म्हणजे काय म्हणावं आपल्या डोक्याला, तरी काय म्हणावं माणसाने? ज्ञानेश्वरांनी असा कधी विचार तरी केला होता का? शिवाजीरायांनी असा विचार केला होता? ह्या लोकांनी काय अशा चुका केल्या त्या का आपल्यासारख्या? आणि आज दारू म्हणे इतकी पसरलेली आहे महाराष्ट्रात. आजच कमिशनर साहेब सांगत होते की या दारूच्या व्यसनाने तर काय करतील लोक मला समजून. मारा मारी मुस्तैदी भयंकर प्रकार सुरू झालेले. ही दारू गेली पाहिजे आणि तिला प्रोहिबिशनने जाणार नाही, जागृतीने जाईल. जागृती झाली तर तुम्ही दारू पिणार नाही, अगदी पिणार नाही, पिऊ शकत नाही. धर्म जागृत होतो ना कुठे? आणि ही गुलामी सुटणार, सांगून सुटणार नाही, बोलून सुटणार नाही, फक्त जागृतीने होईल. कारण जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा तुमच्यामध्ये धर्म जागृत होतो, आणि धर्म जागृत झाल्यामुळे तुम्ही स्वतः त्या गोष्टीची घाण करता. तशी माणसाला पुष्कळशा वस्तूंची घाण येत असते. तिथे जर समजा एखादी घाणेरडी गल्ली असली, रस्ता असला, तर तुम्ही तिकडनं जाणार नाही, पण एक जानवर असलं ते जाईल. माणसाला अशी बाह्यातली घाण येते, पण आतली घाण येत नाही, आपली स्वतःची घाण येत नाही की माझ्या हृदयात काय घाण आहे, माझ्या पोटात काय घाण आहे, मी सारखी काय घाण पोटात घालतोय, इकडे लक्ष नसतं. तोंडात काय घाण आहे, तिकडे लक्ष नसतं. ह्या सर्व गाणी आहेत, पण त्या गाणी आहेत हे दिसण्याला सुद्धा जागृती ही पाहिजे. जागृती झाली म्हणजे आपोआप ह्या गाणी सुटून जातात, म्हणजे ती गुलामी सुटते तुमची. पण पुष्कळ लोक सहयोगात येऊन सुद्धा रेंगाळतात. त्यांनी थोडीशी जर मदत घेऊन जर हिय्या बांधला तर सगळं काही होऊ शकतं. रेंगाळल्या माणसाला सहयोगामध्ये स्थान नसतं. जसं तुम्ही जेव्हा ताक उसळून लोणी काढता, तेव्हा लोण्याचा जो गोळा असतो, लोण्याचा जो गोळा असतो त्याला जेवढं लोणी चिकटलेलं आहे तेच लोणी आपण उचलून घेतो. इकडचे तिकडले पडलेले कण उतरत नाही तेव्हा ते राहून जातं. फक्त जो लोण्याचा गोळा आहे त्याला आपण उचलून घेतो. तसंच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण लोण्याला चिकटून आहोत की बाहेर आहोत. हो थोडंसं असं आहे माताजी, पण जरासं थोडंसं असायचं हे अशा रीतीने आपण धर्मभावनेत उडतो. मग सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे हा की आपल्याला बाबाजी लोक पाहिजेतच, बाबाजी असायलाच पाहिजेत. कारण कुणाला मूठ मारायची आहे, कुणाचं वाईट करायचं आहे, मग पाहिजेतच. दुष्ट नसले तर आपण कसं काम करणार, आपल्याला जमत नाही ते. म्हणून मग जायचं त्या बाबाजीला पैसे द्यायचे, बाबाजी त्यांना मूठ मारा. अहो ती मूठ त्याला मारलेली तुमच्या 7 जन्माला पुरणार आहे, लक्षात ठेव 7 जन्माला. आणि तुम्हाला तर कधीच शांतता मिळणार नाही, कधीच मोक्ष मिळणार नाही जर तुम्ही अशी कामं केली तर. भूतांच्या मदतीने तुम्ही हे धंदे करता तर परमेश्वर फार तुमच्यावर नाराज. करणी करायची दुसऱ्यावरती, या बाबाजींच्याकडे जायचं, त्यांना पैसे द्यायचे, त्याच्यावर करणी करा, त्याच्यावर करणी करा. हे तर राक्षस आहेतच, ते राक्षसच येऊन इथं राहणार, त्यांचं तर कल्याण नाहीच, पण तुम्हालाही त्रास होणार आहे. म्हणून मी सांगते की असे धंदे करूनच घ्यायचे नाही. आणि असा जो कोणी बाबाजी करतो त्याला जोडे मारून गावातनं काढून टाकलं पाहिजे. बाबाजी कशाला पाहिजे? तुम्हाला संन्याशी लोक पहिल्यांदा गोष्ट अशी, तुम्ही गृहस्थातले लोक आहात, मेहनत करता स्वतःची कमाई नाही, स्वतःची कमाई करता, पोटा मुलांना पोटा पाण्याला देता. आणि हे संन्याशी लोक कामधाम काही करायचं नाही आणि तुमच्या दमावर राहतात, तुमच्या दमावर जिवंत राहतात. म्हणजे हे आहेत कोण? हे तुमच्यावर जेव्हा जगणारे स्वार्थी भोंदू लोक, त्यांच्याकडे तुम्ही एवढं आधी नतमस्तक होता, त्यांनी तुम्हाला कॅन्सर सारखे रोग होतात. या बाबाजींच्याकडे जाणे जर महाराष्ट्रातल्या लोकांनी बंद केलं तर कॅन्सरचा रोग असा मी इथून काढून टाकतो. फक्त या बाबाजी लोकांचं तुम्ही ठिकाणा करा सगळ्यांचं. कुठेही जाय का कोपऱ्यात एक बाबाजी बसलेला, पण नावं त्यांची काय? बाबाजी झिंगूर, कुणी म्हणे बाबाजी पडवळ, ही अशी नावं का बाबाजींची असतात? नावं त्यांची बरोबरच अगदी टाईमशी असतात. हसावं की रडावं असं होऊन जातं जेव्हा लोक मूर्खासारखे मला सांगतात आहो ते बाबाजी आमचे फार पोचलेलं असं का, आणि तुमच्या हाताला मुंग्या कशाला आणि डोकं कशाला बिरबिडत आहे. मग शेवटी त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यांचं वरदान. नाही आम्ही सोडणार नाही बाबाजींना, कॅन्सर झाला तरी चालेल. आणि ते आपली मुलं बघतात, त्यांचाही तुमच्यावरती काय विश्वास बसणार नाही. असे हे भोंदू लोक, ह्या भोंदू लोकांना तुम्हाला महाराष्ट्रातनं हद्द पार केलं पाहिजे, हद्द पार करून टाकायचं. जाऊ देता अरबी समुद्रात असे जेवढे भोंदू लोक तुम्हाला मिळतील त्यांना जशा बायका उवा काढून फेकतात ना तसे काढून फेकू टाका.
मला तर त्यांचा एवढा त्रास होऊन राहिला, अगदी प्रत्येक प्रोग्रामला 10 मंडळी तरी अशी येत. माझ्यासमोर लटलट लटलट चालतं त्यांचं. झालं काय तुमचे गुरु कोण आहेत? आमचे अमके असंच घाणेडं काहीतरी नाव त्यांचं. असं का? कुठे भेटले तुम्हाला? नाही, ते राहतात तिकडे आमच्या घराच्या मागे. असं तेव्हा अशा आपल्या पवित्र शरीराला, अशा अशा गौरवान्वित या मानव देहाला अशा मूर्ख लोकांच्या समोर वागवण्याचं काय? सगळ्यांचं दर्शन घेण्याची तरी काय गरज आहे? मी तर इतकं म्हणते, तुम्ही माझं तरी कशाला दर्शन घेता बाबा? आधी काही मिळवून घ्या, मग दर्शन घ्या. मग ते दर्शन पहिल्यांदा पाहिजे. म्हटलं दर्शन घेऊ नका म्हणजे झालं, माताजीनी आम्हाला अगदी दुःखीच करू टाकलं. ते पार झाल्याशिवाय तुम्ही कशाला दर्शन घेता? हे पाय तुमच्यासारखेच आहेत. जर दर्शन मिळायचं असलं तर त्याचे योग्य झाले तर दर्शनाला फायदा आहे, नाही तर काय उपयोगाचा आहे? असेच पाय. पण जर तुम्ही पार झालेले असले तर कळेल मग हे पाय कोणाचे आहेत. त्याच्याआधी काय कळणार? तसे तुमच्यासारखेच आमचे पाय आहेत की नाही? पण त्या पायांचं महात्म्य फक्त केव्हा कळणार? जेव्हा तुम्ही पार झाले, जेव्हा तुमच्या हातातून चैतन्य वाहू लागेल तेव्हाच होणार. म्हणून आधी तुम्ही जे आहात तेच मोठे होऊन घ्या. तुमचे जे दिवे तेच आधी पेटवून घ्या. माझं सोडा, मी कोण काय विसरा, तुम्ही स्वतःला बघा. ही माझी अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. मी तुमची आई आहे, तुम्हाला जे आहे ते सांगायलाच पाहिजे. काही तुमच्यासमोर खोटं बोलून चालणार नाही, किंवा तुम्हाला फसवून चालणार नाही, किंवा तुमची नुसती हांजी हांजी करूनच चालणार नाही. जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगणार, कारण मला बघवत नाही. इतका त्रास त्या माझ्या मुलांना होत आहे त्यांच्या अज्ञानामुळे, तेव्हा ते सांगितलंच पाहिजे. ज्या अज्ञानामध्ये आपण एवढा त्रास उचलतोय तो आपण सोडावा, ही एका आईची अत्यंत कळकळीची विनंती आहे. आणि कोणत्याही गोष्टीचं वाईट न वाटून घेताना आपलं सगळ्यांचं भलं करून घ्या. आईला काय, माझं जे आहे ते तुम्ही सर्वांनी घ्यावं, त्याच्यात वाढावं आणि मोठं व्हावं आणि माझ्यापेक्षा मोठं व्हावं, हीच तिला एक इच्छा असते. तेव्हा ती माझी इच्छा आपण पूर्ण करावी अशी माझी अत्यंत कळकळीची सर्वांना हात जोडून विनंती आहे. आता सहयोगाविषयी सांगितलेलंच आहे, तेव्हा आता आपण पुढच्या कार्यक्रमाला लागू. आत्मसाक्षात जरा पुढे येऊन बसा, म्हणजे मागच्या मंडळींना थोडी जागा मोकळी होईल. सरका म्हणजे सगळी मंडळी बस इथे बसा ना, या ठिकाणी काही हरकत नाही. मी आता काही कुठे बाहेर जाते, मी इकडून बाहेर जाते. बसा इकडे बसा, या पुढे येऊन बसा शकता कोपऱ्यात. या पुढे सरका सगळी मंडळी बसून कुठे सरकून काय हरकत, रांगोळी बसत चालेल. या काय हरकत, अहो तुम्ही रांगोळीपेक्षा पुष्कळ उच्च स्थितीला. तुम्ही बनवलेलं जे आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उच्च आहात की नाही? तर आपला आत्माभिमान जो आहे तो जागृत झाला, पण आत्मालाच न जाणण्यामुळे आपण असे भित्रे होतो. आम्ही काय विशेष आहे ही गोष्ट कोणी जाणत असतो, आणि पार झाल्यावरही त्या गोष्टीचा विचारात की आम्ही विशेष आहोत. तर स्वतःबद्दल अत्यंत गौरव असायला पाहिजे की आम्ही माणूस आहोत. देवाने आम्हाला मानव केलेलं आहे, आणि मानव हे हजारो योनीतनं काढून आज परमेश्वराने आम्हाला एक विशेष व्यक्ती केलेली आहे. तेव्हा आम्हाला काय जगाची भीती, अशा हिंमतीने आणि हियेने बसलं पाहिजे. आणि सहयोगात पार झाल्यावरती आम्ही त्याच्यात जमणार आणि एक वृक्ष होऊन दाखवणार असा मनामध्ये हिय्या धरला पाहिजे पूर्णपणे. असा बाणा घेतल्यावर बघा पुढल्या वर्षी किती मोठमोठा इथे वृक्ष मला नजरेला पडतो, तोच माझा खरा आनंद. आणि इकडचं तिकडचं लक्ष काढायचं, सहयोगांचेही धंदे नाही, फालतूच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. हे लोक आता आजकाल न्यूजपेपरच वाचत नाही, ते फालतूच्या गोष्टी आहेत.
आणि निरंतर नाहीत त्या, आल्या आज आणि उद्या गेल्या, ते काय बघायचं म्हणून न्यूजपेपर कधी वाचत नाही ते लोक. स्वतःची प्रगती आधी करून घ्यायची, एका स्तराला पोचल्यावरती संबंध जगामध्ये एकदम परिवर्तन येऊन जाईल. पण त्यावेळेला तुम्ही कुठे राहिले हे पाहिलं पाहिजे. त्या परिवर्तनात जर तुम्ही नसला तर फेकले जात, आणि त्या परिवर्तनात असल्या तर उचलले जात. आता दोन्ही हात असे करा. आपल्याला सांगितलंच असेल की आपल्या हातांमध्ये 5, 6 आणि 7 चक्र आहेत. दोन्ही हात माझ्याकडे करून बसायचे. सर्वप्रथम ह्या भूमीला नमस्कार 3 करायचा. ही पुण्यभूमी आहे, तुम्ही आम्हाला जन्माला घातलं म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. नंतर श्री गणेशाला मनामध्ये नमस्कार करायचा आणि त्यांना असं मागणं मागायचं की हे गणराया, या वेळेला आमचा फार महत्त्वाचा क्षण आहे, मोक्षाचा क्षण आहे, त्यावेळेला तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला आत्मसाक्षात्कार घडू, असं हृदयापासून त्याला मागायचं. गणेशाचं फार वरदान आहे आपल्याला, महाराष्ट्रात विशेष करून आपल्याला फार वरदान आहे, ते मागून घेतलं पाहिजे. आता दोन्ही हात माझ्याकडे असं पाहिजे. दावा हात हृदयावर ठेवायचा. हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे आणि कुंडलिनी ही आदिशक्ती आहे. आदिशक्तीचं प्रतिबिंब ही कुंडलिनी आहे आणि हृदयामध्ये जो आत्मा आहे ते सदाशिवाचं प्रतिबिंब आहे, म्हणजे ज्याला आपण परमेश्वराचं प्रतिबिंब असं म्हणूया. कुंडलिनीच्या जागरणाने कुंडलिनी 6 चक्रात छेदू, नंतर ब्रह्मरंध्र छेदते आणि ब्रह्मरंध्र छेदल्यानंतर इथे सदाशिवाचं स्थान आहे म्हणून त्यांच्या चरणाला तिचा स्पर्श होताच हृदयामध्ये असलेलं आत्म्याचं स्थान जागृत होतं आणि आपल्या डोक्यातनं इथनं थंड थंड असं गारगार वारा येऊ लागतो आणि हातातनं गारगार वारा येऊ लागतो. ही ब्रह्मशक्ती आहे, हे चैतन्य आहे आणि ह्याचं वर्णन अनेकदा संत साधूंनी केलेलं आहे, ते मिळवावं. तर आता हृदयावर हात ठेवायचा आणि डोळे मिटायचे, ह्याच्यावर डोळे उघडायचे नाही. उजवा हात फक्त फिरवायचा, डावा हात माझ्याकडे असला पाहिजे सातत्याने. डावा हात माझ्याकडे, उजवा हात फिरवायचा. उजवा हात हृदयावर ठेवून प्रश्न विचारायचा. श्री माताजी, मी आत्मा आहे का? असा प्रश्न 3 विचारा मला, आपल्या हृदयात विचारायचा. मुलांना बाहेर घेऊन जा. मुलं रडत असताना काहीतरी त्यांना दोष आहे, तेव्हा त्यांना बाहेर घेऊन जा. हां, मुलांना बाहेर नेलेलं बरं. दुसऱ्यांना त्रास देऊ नये मुलांचा, कारण लोकांचं चित्त तुम्हाला बघायला काय झालं? चित्त इतकं उधळ ठेवू नका, नाही तर काही कामं होणार नाही. जरासं तरी गंभीर असायला पाहिजे. आत्ता इतकं सांगितल्यावर परत चित्त तसंच्या तसं, ते मूल रडल्याबरोबर बघायला काय तुम्ही त्याच्या आई आहात? चित्त थोडंसं शांत करा आणि थोडं गहनात उतरायला पाहिजे. थोडंसुद्धा गहन नसलं तर कसं करणार आम्ही काम? पहाड्यासारख्या कुंडलीने उठून उठून मला तर अगदी थकवा येऊन गेले. थोडं तरी माझी मदत करायला पाहिजे ना. हृदयाकडे लक्ष ठेवा, मी आत्मा आहे असं म्हणायचं. ध्यान करायचं नाही, मेहनत करायची नाही, आईने सगळं केलं पाहिजे असं कसं आहे? मी तर थकून जाते अगदी. मी आत्मा आहे का असा प्रश्न मला 3 विचारा. स्वतःकडे चित्त करायचं, चित्त स्वतःकडे करायचं, आत हृदयाकडे बघायचं. नंतर ज्या ज्या चक्रांवर मी सांगते तिकडे चित्त ठेवा आणि उथळपणा थोडासा सोडून द्यायचा. परमेश्वराच्या साम्राज्यात जायला निघाले. ज्यांना एक तऱ्हेची गंभीरता पाहिजे, मोठेपणा पाहिजे, थाट पाहिजे, चिल्लर लोकांसारखं वागून कसं चालेल बरं? आता असा प्रश्न 3 विचारल्यावर
उजवा हात खाली पोटावर डावीकडे ठेवायचा, इथे गुरुतत्व असतं। हे खराब झाल्यामुळे अनेक रोग होतात, तेव्हा पोटावर डावीकडे हा हात ठेवायचा। डोळे अगदी उघडू नका कृपा करून, नाहीतर वर चढणारी कुंडलिनी खाली पडेल। आता पोटावर डावीकडे हात ठेवू, परत प्रश्न विचारायचा, कारण जर तुम्ही आत्मा आहात तर क्रमप्राप्य आहे की तुम्ही तुमचे गुरुसुद्धा आहात, कारण आत्मा तुमचा गुरु आहे। तेव्हा प्रश्न असा विचारायचा, माताजी मी माझा गुरु आहे का, असा तीनदा प्रश्न विचारायचा। मुलाला घेऊन जा बाहेर, असा प्रश्न तीनदा विचारा, माताजी मी माझा गुरु आहे का। प्लीज आस्क द क्वेश्चन ऑन युअर लेफ्ट व्हॉइड, मदर एम आय माय ओन गुरु। एवरीबडी शुड डू इट विथ ह्युमिलिटी। There should be no bumptiousness about things. One should not be bumptious, something that they have a right to do what they like. It's not correct. Try to be humble about it. Be humble. Ata ha ujva ha ओटीपोटात ठेवा, ओटीपोटात दाबून धरायचं ओटीपोट। ओटीपोटातलं चक्र फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं चक्र आहे ओटीपोटात। हे शुद्ध विद्येचं चक्र आहे, ह्या चक्राने पार झाल्यावर तुम्हाला परमेश्वराचे नियम, त्यांचे कायदे कानून, परमेश्वराच्या शक्तीचं कार्य, ती कशी चालवायची चालवायची, तिचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे सगळं जाणलं जातं। पण ती विद्या तुम्ही मागितल्याशिवाय मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही, म्हणून तुम्ही असं म्हणायचं, माताजी मला शुद्ध विद्या आपण कृपा करून द्यावी, असं साधा म्हणा। श्री माताजी मला कृपा करून आपण श्री विद्या किंवा शुद्ध विद्या, निर्मल विद्या ही द्यावी। Many sahajyogis who have been very fortunate to hear my lectures think that they know a lot about sahajyoga and they can do what they like, they can commit mistakes and do the way they want to live. It's not true, it's not correct. You have to be absolutely one with your mother, first of all. And secondly, you must develop your depth. This outside knowledge is shabda jalam. So be careful, because ego is a very vulnerable quantity. So be very, very careful. Do not just shoot off with the idea that you have something special and you can go with your balloon in again into that trip. Be careful. Try to pull down that balloon of yours down immediately, saying that I don't know anything about Sahaja. Thank you.
आता हा उजवा हात परत पोटावर डावीकडे ठेवायचा. प्लीज पुट युअर हँड अगेन ऑन द लेफ्ट साईड ऑफ युअर बॉडी, राईट हँड. या ठिकाणी पूर्ण विश्वासाने, कारण तुम्ही आत्मा आहात, तुम्ही शुद्ध विद्या मागून घेतली, त्याची सुरुवात करायची म्हणजे असं म्हणायचं, माताजी मीच माझा गुरु आहे, असं पूर्ण विश्वासाने म्हणायचं. कारण शुद्ध विद्या तुम्ही मागून घेतली आहे, ती दिली की नाही ते आता तुम्हाला दिसेल. पूर्ण विश्वासाने दहादा म्हणायचं, विथ ऑल फुल कॉन्फिडन्स प्लीज से मदर आय एम माय ओन गुरु. यू आर युअर ओन गुरु बट यू आर नॉट एव्हरीबडी एल्सेस गुरु. ट्राय टू रिमेंबर दॅट. वेन यू वॉन्ट टू टॉक अबाउट सहजोगा यू शुड रिमेंबर देर शुड बी नो बम्पशसनेस अबाउट युअर सेल्फ. यू आर युअर ओन गुरु अँड आय एम युअर गुरु. Ego is the greatest enemy of any sadhaka. So never get into that trip again in a subtler way also. आता हे दहादा म्हटल्यावरती उजवा हात उधार ठेवायचा. Please keep your right hand on your heart. Heart is the abode of your spirit. Spirit reflects God Almighty. It reflects, it is not God Almighty. Actually, it kills your ego. By killing your ego only it can reflect, because ego makes the image of God absolutely blurred. Nobody should think that in Sahaja Yoga somebody is better off than others or has a right to say something which is not coordinate with the Sahaja Yoga system. First of all, nobody should try to show off. Like somebody was telling me that a gentleman came and told them that I know some higher tricks or a better technique and all that nonsense. All ego-oriented people get very much impressed by that, because that satisfies their ego. They think they'll have higher techniques. You have to go deeper and deeper into yourself. And the first sign of that is you become egoless. With a balloon on your head, how can you go down? Now, please say it 12 times. Barada mana. उधार हात ठेवून, माताजी मी आत्मा आहे. Say, Mother, I am the spirit.
स्पिरिट इज नॉट ए डॅझलिंग ब्रिलियन्स, इट्स नॉट ग्लॅमरस, इट इज अ सूदिंग ब्युटिफुल फ्लेम ऑफ लव. आता हा उजवा हात डावीकडे खांद्यावर ठेवायचा, मानेच्या जवळ खांद्यावर, मानेच्या जवळ डावीकडे ठेवायचा उजवा हात. प्लीज पुट युअर राईट हँड ऑन युअर लेफ्ट विशुद्धी. दिस इज द प्लेस वेअर द ईगो एस्केप्स. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मा हा निर्दोष आहे, त्याला दोष नसतात. तेव्हा मी दोषी आहे, मी दोषी आहे असं म्हणून खरोखर आपला अहंकार त्याच्यात लपवत असतो. तेव्हा मी आत्मा आहे आणि मी निर्दोष आहे असं 16 म्हणा. प्लीज से मदर आय एम नॉट गिल्टी, बिकॉज टू से दॅट आय एम गिल्टी इट सेल्फ इज हायडिंग युअर arrogance. It's a kind of a camouflage, your ego. माताजी मी निर्दोष आहे कारण मी आत्मा आहे असं 16 म्हणा. लेफ्ट नाभी अँड हार्ट. I am the spirit and I am guiltless. I am the spirit and I am guiltless. मी आत्मा आहे आणि मी निर्दोष आहे. सहयोगीज from abroad should really ask for forgiveness, the heart, the way it is catching. Twelve times. On the आता हा उजवा हात आपल्या कपाळावर आडवा ठेवायचा. कपाळावर आडवा ठेवू असं म्हणायचं की माताजी मी सर्वांना क्षमा केली. हे पण फार मोठं काम आहे. जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुम्हीच त्याचं सहन करून राहिलंय. ज्या माणसाला क्षमा नाही केली तो मजेत आहे. तेव्हा नुसतं म्हणा की माताजी मी क्षमा केली तर तुमचा बोजा हलका होईल बेटे, तो करायचा आहे का नाही. तेव्हा पूर्ण हृदयाने असं म्हणायचं की माताजी मी सर्वांना क्षमा केली.
सहज योगीज फ्रॉम अब्रॉड शुड से प्लीज फॉरगिव अस बिकॉज वी फॉरगिव दोज हु ट्रेसपास अगेंस्ट अस. Indians have the superego and you have the ego. I have to fight on both the sides. Ata ha ujva hat dokyar thevayche. Please put it on your head, on the fortune elbow area. Tal hat आपल्या टाळूवर ठेवायचा, लक्ष द्यायचं. आता हे फार महत्त्वाचं काम आहे. इथेच मोक्षाचा मार्ग आहे, इथेच ब्रह्मरंध्र आहे. पण लक्ष द्यायचं, लक्ष दिलं पाहिजे. दक्ष असायला पाहिजे, दक्ष. प्लीज पे अटेन्शन टू युअर सहस्त्रारा. सरेंडर युअर सेल्फ, कम्प्लिटली सरेंडर टू युअर सहस्त्रारा. आता ह्या ठिकाणी कारण आपल्याला मोक्ष हवा, मी आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाही. आपली स्वतंत्रता ही माझी मर्यादा आहे. तेव्हा आपण नम्रपणाने असं म्हणायचं, माताजी मला आत्मसाक्षात्कार हवा, तो कृपा करून आपण द्यावा, असं आपण साधा म्हटल्याशिवाय मी हे कार्य करू शकत नाही. तेव्हा डोक्यावरती हात थोडासा दाबून धरायचा आणि फिरवायचा घड्याळाच्या काट्यासारखा. आणि असं साधा म्हणायचं, आता उजवा हात खाली ठेवा, डोळे उघडू नका, उजवा हात खाली ठेवायचा. आता डावा हात डोक्यावर ठेवून चार पाच इंच वर धरून बघा हातात गार येत आहे का. हां, येत आहे का. आता दुसरा हात ठेवून बघा. प्लीज कीप अनदर हँड, सी फेस, बी सरेंडर, बी सरेंडर. आता दोन्ही हात वर करा. प्लीज पुट बोथ युअर हँड अप अगेन, जस्ट इन अ सरेंडरिंग वे, सरेंडर टू गॉड्स ग्रेस. आता असा प्रश्न विचारायचा की माताजी ही ब्रह्मशक्ती आहे का, ही देवाची ब्रह्मशक्ती आहे का, ज्यांनी सर्व जिवंत कार्य होतात, ज्यांनी फुलांची फळं होतात, आमचं हृदय चालतं, तीच ही शक्ती आहे का, असा प्रश्न विचारायचा. आता आत खाली करा आणि बघा. स्टडी युअर सर, स्टडी वॉट एवर वॉज देअर इज नॉट देअर एनी मोर, सो स्टडी युअर सर. नॉट डोंट थिंक अबाउट इट, जस्ट फॉरगेट इट.
being thoughtless always. Things have to be cleansed out sometimes. Ata nirvicharita ali. Look at these people. Just see them. Tremendous. आता एक वचन द्यायचं आईला की आम्हाला जे मिळालेलं आहे ते आम्ही वाढवणार, त्याच्यामध्ये प्रगती करणार आणि वृक्ष होणार आणि ह्या देशाचंच नाही पण सर्व जगाचं कल्याण करणार. आता बंधन कसं घालून घ्यायचं ते बघा. डावीकडून असा हात उचलून उजवीकडे घालायचा साधा म्हणजे बंधन होतं. हे घरातून बाहेर जायच्या आधी झोपायच्या आधी घालायचं म्हणजे आपल्याला संरक्षण असतं आईचं. दोन तीन चार पाच सहा आणि सात व्यवस्थित घालून जायचं. आता कुंडलिनी स्वतःची कशी उचलायची असा हात समोर कुंडलिनी समोर ठेवायचा. हात असा फिरवायचा. डोक्यावर न्यायचा, खांदे मोकळे सोडायचे, मानाशी मागे टाकू, वर बघू, विटोळे घालायचे आणि मग गाठ परत. नम्रतेने नम्रतेने परत. पुश बॅक युअर हेड. दो You must loosen your shoulders because Vishuddhi must get completely released. Again, let's try. Watch the hand. Watch the left hand and the speed should not be so great. Slowly. Speed should be less. Now, with respect, now push back your head. One. Two, three. Now see. Baga. Yete na? Shanta vatte. Samadhan vatte. आता थोडी मेहनत करावी कृपा करून. केंद्रावर आलं पाहिजे. केंद्रावर आलंच पाहिजे. घरी सहयोग होत नाही, आपली गहनता वाढेल, पण सामूहिक क्रिया असल्यामुळे सामूहिकतेत यावं लागेल. बाहेर राहून चालणार नाही. हात जोडून विनंती आहे स्वतःकडे लक्ष देणे. If you can come down, that's a process of karate, so to someone is sitting here. Hare. It's a pretty easy one. 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 Muslim is a kambar of the pretty. Take off. So, what's that? It's a pretty easy one. Hare. दिवा जरा बाजूला.